शेतकऱ्यांची वडिलोरपाजित जमीन आहे. या जमिनीत ये जा करण्याचा रस्ता बंद होणार असल्याने शेतकरी वर्गात नाराजी पसरली आहे. बिलोल्यातील सर्वे नंबर 3-1 व सर्वे नंबर 4-2 या शेतजमिनी वसंत मारुती ठोंबरे पाटील, बबन तुकाराम ठोंबरे पाटील व इतरांच्या नावे आहेत. या जमिनीत प्रवेश करण्यासाठी भिलवले गावाकडे जाणारा रस्ता ओलांडून जमिनीत प्रवेश करावा लागतो. परंतु एका पार्टीने रस्त्यालगत डबल बांधकाम सुरू केल्याने भिलवलेतील शेतकरी वर्गात खळबळ माजली आहे. वडिलांची आम्ही काय कुठली खरेदी केलेली नाही किंवा आम्ही कुणाची या दिलेली नाही, पण आमचा पिढ्यानपिढ्याचा रस्ता आज 4-5-100 वर्षापूर्वीचा तो रस्ता आज पार्टीवाल्यांनी बंद केला आहे. आणि मग आम्ही शेतकऱ्यांनी जायचं कुठून? त्याच्यासाठी आम्ही काल रिश्चेर मार्गी दाद मागायला गेलो. पोलीस स्टेशनला ह्या केलं तर पोलीस स्टेशननी उलटं आम्हाला बसवलं, आमच्यावर उलटी चॅप्टर केस केली. मग त्याला इस्टेट एजंट म्हणून पोलीस पाटील त्यांना पार्टीवाल्याला सहकार्य करतो आणि त्याच्यामुळं आम्हाला खूप त्रास होतो. माझी एवढीच विनंती आहे का, आज हा जर रस्ता आम्हाला कुठल्याही एक साईडने मिळावा आणि हा रस्ता जर मिळाला नाही तर मी वयाचा 70 वर्षाचा आहे, आज किती सहन करणार, मी आत्महत्या पण करायला मागं पुढं बघणार नाही. याला जबाबदार शासन असेल ना पोलीस पाटील असेल. माझ्या वडील 90 वर्षाचे आहेत. आजपर्यंत आमच्या शेताच्या बांधावरती जमीन लावताना आम्ही तिथे जेवण खावण करायचो. आज त्या जागेमध्ये कुंपण अतिक्रमण करून कुंपण करायला घेतलेलं आहे. यापूर्वी कोणीही तिथे उभं राहिलं नाही किंवा आलं नाही दमदाटी करायला किंवा माझी जागा आहे. भले ती यापूर्वी एका आदिवासीची असेल, तो धनगर म्हणून असेल, त्याच्यानंतर ती कुणी खरेदी केली असेल तोही आला नाही. पूर्वीचा होता तोही आला नाही. आता तिसरा खरेदी करणारा तो उभा राहिला आणि आम्हाला जबरदस्तीने अतिक्रमण करून इथे बांधकाम सुरू केलेलं आहे. आणि त्यांनी कंप्लेंट असं केलेले आहे की महिला शिवीगाळी करतात, म्हणजे आम्हाला भडकवून, गावातले इतर लोक आम्हाला भडकवून शिवीगाळी करतो. तर मग आम्हाला हजर करावे पोलीस स्टेशनमध्ये आणि त्यांना समोरासमोर विचारलं जावं की शिवीगाळी कोण करतो. ज्यांची प्रॉपर्टी आहे तेच लोक शिवीगाळी करतात, इतर लोक शिवीगाळी करणारे नाहीत. आणि कोणी भडकायचा इथे विषय नाहीये. आम्ही अज्ञान नाही आहोत, आता सज्ञान आहोत. यावेळी त्यांनी तालुका तहसीलदार कार्यालयात तक्रार केली व आमचा शेतीकडे जाणारा वहिवाटीचा रस्ता बंद होणार असल्याने त्याच्यावर कारवाई करण्यात यावी अशी मागणी केली. शेत जमिनीकडे जाणारा रस्ता बंद होणार असल्याने शेत जमिनीतून पीक घ्यायचे कसे, शेती मशागतीसाठी अवजारे कुठून न्यायची, तरी आमची शेतजमिनीकडील जाण्याची वाट मोकळी करावी असा सवाल शेतकऱ्यांच्या वतीने वसंत ठोंबरे यांनी बोलताना केला. ब्युरो रिपोर्ट, युवा महाराष्ट्र लाईव्ह, रसायनी.